आज आपण विधानसभेच्या या निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत। काँग्रेस पक्षाची महारॅली आजचं रॅली करण्याचं प्रमुख महत्व यासाठी आहे की 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधीजी जयंतीचा दिवस आहे आणि लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंतीचा दिवस। आज हा दिवस हा राज्यासाठी असा एक गुप्तशब्दाला योग आहे की ज्याच्यामध्ये देशाचे महान सुपुत्र ज्यांनी देशाच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी देश एक वळावा म्हणून लढा दिला आणि देशाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींनी आपल्या अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या महात्मा गांधीजींना आणि लाल बहादूर शास्त्रीजींना मी विनम्रपणे प्रथम या ठिकाणी मित्र अभिवादन करतो। आणि म्हणून आजचं औचित्य साधून डीपी सावंतांच्या प्रचारार्थ, काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आणि काँग्रेसची ही महारॅली आज नांदेडच्या या उत्तर मतदारसंघातून निघालेली आहे। मला एवढंच म्हणायला लागेल, डीपी सावंतांसाठी मैं अकेला ही चला था जानी बे मंजिल मगर लोग आते गए और कारवां चलता गया, अशा प्रकारचा माहौल आज या नांदेड शहरामध्ये आपण पाहतोय। ग्रामीणची मंडळी आहे, शहरातली मंडळी आहे, सगळी महिला आहेत, या ठिकाणी युवक आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळ्यांनी मिळून काँग्रेस पक्षाच्या आपल्या उमेदवाराला विजयी करण्याकरता सर्वांनी कंबर कसलेली आहे आणि सगळे जोरदारपणे आपण काम करूया आणि आपली जागा निवडून आलीच पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे। मला उत्तर मतदारसंघातील माझे तमाम या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर मतदारसंघाने 30,000 मताची लीड जर कोणी दिली असेल तर नांदेड उत्तर लोकसभा मतदारसंघात नाही, विधानसभा मतदारसंघात मला ही लीड दिलेली आहे आणि त्यामुळे एक आत्मविश्वास आहे, मनामध्ये जोश आहे, मनामध्ये होश पण आहे आणि जोश पण आहे। है की नाही जोश? हो बरा जोरात बरा होय की नाही? भूक लगी असत। त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक जोशाचं वातावरण आहे आणि आपल्याला काँग्रेसची आपली जागा एक बार दो बार हॅट्रिक आहे, तिसरी बार भी काँग्रेसची जागा आपली आपण निवडून आणणार आहोत मित्र। आणि म्हणून एका उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण आपला लढा चालू ठेवायचा आहे। लढाई गमले की वैचारिक लढाई आहे। आपण आपल्याला आठवत असेल महात्मा गांधींची लढाई कोणाशी होती? गोरो से। तब लड़े थे गोरो से, तब लड़ेंगे लड़े थे गोरो से, अब लड़ेंगे। आता मंडळी देश विकायला लागली, मंडळी महाराष्ट्र विकायला लागली आणि महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना आज माहिती आहे आज अवस्था आपली काय आहे। दिवस बघा, लाईट नाही तर पाणी नाही, लोक येतात तुमच्याकडे, कोणी डीपी येत नाही, तुमचा डीपी चालूच आहे। आम्हाला डीपी ऐसा आहे की डीपी बंद होताही नाही कमी, तिकडे आमच्याकडे डीपी बंद आहे, लाईन बंद आहे, पाणी बंद आहे। उत्तर मध्ये बघितलं डीपी चालू आहे, 24 घंटे डीपी चालू आहे, डीपी चालू नाही आहे, डीपी चालू आहे। त्यामुळे विद्युत पुरवठा आहे, विष्णुपुरी प्रकल्पाचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे याकडे डीपी सावंत लक्ष घालतात, शेतीला मिळालं पाहिजे, प्यायला पाणी मिळालं पाहिजे, शहरात पाणी मिळालं पाहिजे, परंतु आपल्या विष्णुपुरी प्रकल्पाचं पाणी सुद्धा आपल्या हातचं तोंडाचं पाणी सुद्धा नेण्याचा प्रयत्न या विद्यमान सरकारने केला। माझ्याकडे तर विष्णुपुरी अप्पर पेनगेचं पाणी सुद्धा दुसरीकडे न्यायचा प्रयत्न सुरू आहे। मी शहरातल्या प्रकल्पाचं पाणी शंकरराव चव्हाण साहेबांनी जो जलसागर या ठिकाणी निर्माण केला तो जलसागर मग तो अप्पर पेनगा प्रकल्प असो, विष्णुपुरी प्रकल्प असो, या सगळ्या जलसागरातून आपल्या मराठवाड्याला पाणी मिळतं। औरंगाबाद जायकवाडी प्रकल्प असतो,
हे सगळे प्रकल्प निकामी करण्याचे काम या सरकारच्या केवळ आणि केवळ दुटप्पी भूमिकेमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये पाण्याची चंचल निर्माण झाली आहे. आता काय वॉटर ग्रिड नदी जोड प्रकल्प पाणी जोड प्रकल्प हे नवीन नवीन घोषणा सुरू आहेत. अरे होईल तेव्हा होईल रे बाबा, आज प्यायला काय मिळत नाही पाणी. आपण पाहतोय धरणात पाणी नाहीये, वरच्या भागात धरणं बांधली जात आहे, पाणी वर उचललं जात आहे, अशा प्रकारची अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे. मी पाहतोय नांदेडच्या या सगळ्या परिसरामध्ये अतिशय चांगले उत्पन्न घेणारे सर्व आमचं लिमगाव सर्कल आहे, तो बारण सर्कल या सगळ्या भागामध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे, तो ग्रामीण भागात उत्तम शेती करतात. मित्रांनो आपल्याला हे सगळं जपायचं आहे. मी उल्लेख यासाठी गोष्टीचा करतोय, ग्रामीण भागाचे विषय जरी असले तर आपल्याला हे सगळं जपायचंय जोपासायचंय. एकीकडे शंकरराव चव्हाण साहेब असतील, पद्मश्री शामरावजी कदम असतील, साहेबराव बाबू बारडकर असतील, या सगळ्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी आपला भाग जोपासला सांभाळला आणि आपला जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याकरता हे नेतृत्व कामाला आलेलं आहे. तीच परंपरा अशोक चव्हाण पुढे चालूशिवाय राहणार नाही. मित्र पुढे चालून चालूशिवाय राहणार नाही. आणि हे करायचं असेल तर तुमची साथ महत्वाची आहे, तुमची ताकद महत्वाची आहे. मित्र लोकसभेचा एक पराभव, आज सगळी चिवचिव चिवचिव सुरू झाली. हा म्हणतो मी उभा राहतो, तो म्हणतो तू उभा राहतो. आपलं ज्यावेळेस एकेकाळी 2009-10 मध्ये ज्यावेळेस राज्याचा मी मुख्यमंत्री होतो, नांदेडच्या 9-9 जागा काँग्रेस राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या, मला आठवण करून दिली पाहिजे. त्यामुळे मला एवढं सांगायचंय की नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये क्षमता आहे, लोकांचा कल काँग्रेसकडे आहे. ही सगळी जी उठली आता चिवचिव करत दुसऱ्या पक्षातली, हे सगळं या जिल्ह्याचं वाटोळं लावणार आहेत. वाळूच्या चोऱ्या सुरू आहेत, आपण ट्रकच्या ट्रक चोऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. एकीकडे वाळूच्या चोऱ्या, दुसरीकडे हस्तक्षेप एवढा वाढलेला आहे की शहरामध्ये दिवसा ढवळ्या लोकांना गोळ्या घालण्याचं काम सुरू आहे. काँग्रेसच्या नगरसेवकावर गोळ्या घालल्या. आमच्या आमचं नगरसेवक पोपुलवारचे वडील, त्याच्या अंगावर गोळ्या झाडल्या गेला आणि तो आता मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जिवंत आहे, सुदैवाने. मी त्याला मुंबईला पाठवलं पोपुलवारला, त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि आज तो जिवंत आहे, त्याला ताबडतोब आम्ही मुंबईला हलवलं. पण मला सांगायचं आहे नांदेड शहरामध्ये गोळ्या झाडल्या जातात आणि आपण गपचूप बसलोय, काय करतं यंत्रणा? मटका चालू, जुवा चालू, गोळ्या झाडण्याचं काम चालू. कधी घडलं होतं बीपी सावंत पालकमंत्री असताना कधी घडलं होतं का हो मला सांगा? अशोक चव्हाण पालकमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना आपल्या जिल्ह्यामध्ये कधी घडलं होतं? आज खुलेआम चल रहा है, मटका खुलेआम आहे, दारू खुलेआम आहे, अवैध धंदा दारू खुलेआम चालू आहे, रस्त्यावर गोळ्या झाडल्या जात आहे, सामान्य माणूस सुरक्षित नाही, ही अवस्था आज आमच्या जिल्ह्याची दुर्दैवन. कुठे चाललो आपण? अधोगतीकडे जिल्हा चाललाय, विनाशाकडे जिल्हा चाललेला आहे. आपल्याकडे पाहायला कोणी तयार नाही, कोणी रोखतं, गोळी लावतं, लगाव पैसे. शहरातल्या क्लासवाल्यांना विचारा, शहरातल्या क्लासवाल्यांना विचारा, जे क्लासेस चालवतात ना सगळे, त्यांना विचारा. सगळ्यांच्या घरी जाऊन खंडणीची मागणी होत आहे, सगळ्यांच्या घरात जाऊन खंडणीची मागणी होत आहे, काही कारवाई नाही. त्यानंतर डॉक्टरांकडून पैसे मागितले जात आहेत, मला डॉक्टर भेटले अनेक डॉक्टर मला भेटले आणि मला सांगितलं साहेब आम्हाला वाचवा, आमचे पैसे आमच्याकडे मागून राहिले आणि गोळ्या घालू. म्हणजे सगळं कॅमेरावर आहे, लपून काही नाही, सगळ्या CCTV कॅमेरावर, डॉक्टर असो, त्या ठिकाणी क्लासेस वाले असो, खुलेआम चल रहा है, बाजार सुरू हो गया है, कशामुळे घडतंय ही अवस्था आज राज्याची आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नागपूर जिल्हा आज देशाचं राज्याचं क्राईम कॅपिटल झालेलं आहे. सगळ्यात जास्त गुन्हेगारीकरण कुठे असेल? नागपूरला आहे, नागपूरला. मी तो अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून हे राज्य सांगायचं उद्देश एवढाच आहे, राज्य कोणीकडे चाललंय आपल्याला हे परवडणार आहे? सामान्य माणसाने चालणार आहे? सांगा मला, चालणार आहे का? मग राज्याला वाचवायचं असेल, तुम्हाला आम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल, आमच्या माता भगिनींना सुरक्षित राहायचं असेल, आमच्या गावातल्या श्रीमंत असतील, पैसे घामवत पैसे कमवत असतील, त्यांच्यावर जर बंदूक चालवायचे प्रयत्न होत असतील, आपण आपलं राज्य भलं
आपला माणूस पाहिजे, आपला लक्षण करणारा कोणीतरी पाहिजे, आणि त्याकरता आपला प्रतिनिधी पाहिजे. आणि आपला प्रतिनिधी म्हणजे डी पी सावंत या ठिकाण या शहराला रक्षण करण्याकरता आपल्याला आपला कर्तृत्ववान आमदार तो दोन वेळा निवडून आलेला आहे. प्रत्येक माणसाला नावानिशी ओळखणारा, प्रत्येक भागातलं काम करणारा, 24 तास आपल्या बरोबर राहणारा अशा डी पी सावंतांना देऊन देणार ज्यांचा काही संबंध नाही. मुंबईला गेल्यावर विधानसभेत बोलावं लागतं की नाही, माईक घेऊन बोलावं लागतं. मग काय परिस्थिती आहे, राज्याचा अनुशेष काय आहे, अभ्यास करावा लागतो, लिहावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो. जो माणूस राज्यामध्ये मंत्री राहिला, जो माणूस अभ्यासपूर्ण काम करून सभागृहात बोलू शकतो त्याला मतदान देणार, की जो नगरपालिकेतून शब्दही बोलू शकत नाही अशाला मतदान देणार, हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार. बरोबर आहे की नाही? कोणतरी म्हणा, नाहीतरी म्हणा, काहीतरी म्हणा. त्यामुळे ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाही. काय बरोबर आहे? ही निवडणूक राज्य नगरपालिकेची निवडणूक नाही, ही राज्याच्या विधानसभेमध्ये आपला बोलणारा माणूस. बरोबर, बोलणारा पाहिजे की नाही? गुंगा नाही चलता माझा की चूप बैठणं, गपचूप असं इथं बसलं तिथं बसलं फरक काय? मग तिकडे गेल्यावर बोलणारा, शब्द मांडणारा, लिंबगावला पाणी नाही आलं, शेतीला असं झालं, पीक विमा मिळालं नाही, रस्त्याचं काम झालं नाही, शहरामध्ये अमूक झालं, नगरपालिकेचं 100% सगळा समजणारा बोलणारा माणूस पाहिजे, शिकलेला पाहिजे. काय ते लिहिता वाचता आलं पाहिजे, आणि जरा शिकलेला नसेल, लिहिता वाचा येत नसेल, तो जाऊन ते सभागृहात काय बोलणार आहे? बरोबर आहे की चुकलेलं आहे माझं? त्यामुळे आपल्याला सुशिक्षित उमेदवार आम्ही दिलेला आहे, शिकलेला, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आणि तुमच्यामध्ये राहणारा एक सामान्य कार्यकर्ता. एक सामान्य कार्यकर्ता गेल्या 30-35-40 वर्षापासून नांदेडमध्ये वास्तव्य असलेला आणि माझा बालपणाचा मित्र असलेला, जाऊ द्या पुढे हे सांग. मला पाहिजे ना एक माणूस जवळचा, मी जवळच्या जातोय जवळचा, सांगितल्यावर काम करणारा, करा डी पी सावंत करून घ्या, काम होऊन जा. कोणालाही बोलवा रे, बघ रे बाबा, काय रे बाबा, असं म्हणणार समजणारा, समजणारा, काम करणारा. आणि आपली कामं प्रत्यक्षात गेल्या मी पाहतो 15-20 वर्षात भरपूर काम झालं, 15-20 वर्षात भरपूर काम झालं. आता तिथे काय चालू आहे? जागा शिवसेनेला की जागा भाजपला की जागा कोणाला, हे भांडणं सुरू झाली तिकडे. आता त्यांच्यात लागून गेली अब की बार बोल नाही सकते यार. अशा प्रकारची अवस्था आज शिवसेना भाजपची आहे. तिकडून माणसं, इकडून माणसं, ह्याला देतो, त्याला देतो, काय मुंबईला विमान चालूच आहे आमचं, सकाळ संध्याकाळ चालूच आहे. का सकाळी गेले संध्याकाळी हात हलवत परत आले, चाललंय सगळं. एक बरं आहे विमानाची तिकीट विक्री, विमान फुल चाललं आमचं. त्यामुळे एक बरं आहे की विमान सेवा असल्यामुळे सकाळी जातात, वर्षावर जातात, संध्याकाळी परत येतात. ओळख नाही कोण, अरे ओळखणारा माणूस पाहिजे, अशोक चव्हाण मुंबईत पाहिजे, लक्षात ठेवा. आत्मीयता असलेला, आपल्या गावचा ओळखणारा, आपल्याला समजणारा आणि आपलं काम 5 मिनिटात मार्गी लावणारा अशोक चव्हाण तुम्हाला मुंबईत पाहिजे, आहे की नाही? हे चालले फडणवीस 3 तास बाहेर उभं करते, कुठून आला, काय आला, कोण आहात, तिकीट पाहिजे, परत जा. असा कार्यक्रम सुरू आहे. काय करता तिकडे चालले, तर रेल्वेचं तिकीट विमान तिकीट परत येऊन राहिलं, काय करणार काय? अशी अवस्था झालेली त्या पक्षामध्ये. दोन पक्षामध्ये, शिवसेना म्हणते नालायकांचा पक्ष आहे, अरे भाजप म्हणते काही असो आम्ही आमचं बघून घेऊ, शेवटी तुक एकत्र आले नालायक एकमेकांना बोलणार आहे. अशी अवस्था या मंडळींची आज राज्यामध्ये अभरू गेलेली आहे. या मंडळींनी 5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी करून टाकले. शेतकरी ग्रामीण भागात विचारा, कर्ज माफी झाली का? लोक हात वरतात का? नाही नाही झाली, नाही झाली. असं आहे, कर्ज माफी झाली नाही, मतदान कोणला? त्यांनाच. काय केलं मतदान? नाही साहेब, आमच्या ग्रामपंचायतीचं भांडण नाही, आमचं सोसायटीचं भांडण आहे. अरे मी बाबा हात जोडले त्यांना, तुमचं सोसायटीचं भांडण नंतर बघा, तुमचं ग्रामपंचायतीचं भांडण नंतर बघा. आता आपल्याला डी पी सावंतांना बघायचं, बाकी गावातलं भांडण बघायचं नाही.
अपने वार्ड का झगड़ा देखने का नहीं, वार्ड में झगड़ा वोटिंग इसको डालो, वार्ड में झगड़ा उसको वोट करो। या भानगडी कृपया इथे बसलेला माझ्या सर्व सहकारी मित्रांना सांगायचंय, आज वॉर्डातलं भांडण, ग्रामपंचायतीचं भांडण, सोसायटीचं भांडण हे सगळे विषय आज बाजूला सारले पाहिजेत, आणि आपल्याला मात्र एकोप्याने आपण काम केलं पाहिजे। मित्र मला एवढंच आपल्याकडून अपेक्षा करतो। आज रेखाताई या ठिकाणी पक्षात आल्या त्याचं मी स्वागत करतो। एक धडाडीच्या महिला आहेत, उत्तम वक्ते आहेत, चांगल्या बोलू शकतात, विषय मांडू शकतात, आणि जिजाऊ ब्रिगेड त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं, मराठा सेवा संघाचं उत्तम काम त्यांनी केलं, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी पक्षामध्ये जोरदारपणे मी या ठिकाणी स्वागत करतो। अभिमान आहे, एक सुशिक्षित अति विचारवंत असलेल्या महिला आमच्या पक्षामध्ये आज सामील झालेल्या आहेत, त्यामुळे एक चांगलं नेतृत्व निश्चित या निमित्ताने काँग्रेस पक्षाला मिळणार आहे, शंका नाही आहे। मित्रांनो, अधिक वेळ मी घेत नाही, भरपूर कामाला लागायचं आहे। उद्या टिपन साहेबांचा, डीपी सावंतांचा उद्या फॉर्म भरायचा आहे, त्यांना मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्याने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आपण करा, त्याला शुभेच्छा द्या। आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगल्या मताधिक्याने निवडून यावं, सगळ्या समाजात हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, ओबीसी असतील, सगळ्या समाजाने मिळून डीपी सावंतांना विजयी करावं, हे आवाहन करून मी विनंती घेतो, आपल्या जागा घेतो।